बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या सदस्यपदी ऍडव्होकेट उदय वारुंजीकर यांची मोठ्या मताधिक्यानं निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा नगरमध्ये शहर बार असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर उदय वारुंजीकर यांचा नगरमध्ये जिल्हा न्यायालयात शहर बार असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट सतीश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट भूषण बराठे, ऍडव्होकेट राणी भुतकर, ऍडव्होकेट सुहास टोणे, संघटनेचे योगेश गेरंगे, दीपक वाऊत्रे, सुनील तोडकर, सुभाष भोर, शेखर दरंदले, लक्ष्मण कचरे, शिवाजी कराळे, पी के मेहर, संदीप डापसे, सुधीर टोकेकर, कोतकर, अरुणा राशिनकर, अनुराधा येवले, नरेश गुगळे, विक्रम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात वारुंजीकर यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या 1200-1300 सभासदांना प्रत्येकाला प्रकरण चालवायला मिळेलच याचा भरोसा नाही, कारण वकील आणि प्रकरण यांचं प्रमाण व्यस्त झालेलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये 4 लॉ कॉलेजेस आहेत. या 4 लॉ कॉलेजेसमुळे निश्चितपणे दर वर्षाला जिल्ह्यामध्ये किमान एक साधारणतः 300-400 वकिलांची भर पडणार आहे. पण त्या 300-400 वकिलांना सामावून घ्यायला आपल्याकडे पुरेशी प्रकरणं आहेत का? नाही आहेत. असं म्हटलं जातं की 20% वकिलांकडे 80% काम असतं आणि उरलेलं 80% वकिलांकडे 20% काम असतं. मग आपल्याला जर काम नसेल तर त्याचा आपल्यावरती होणारा जो परिणाम आहे त्याचा आपण विचार केलाय का बांधवांनी? म्हणून याच्याकरता मला असं वाटतं की असं इन्स्पिरेशनल काही जर आपण करू शकलो तर त्यातून आपल्या सगळ्या वकिलांना काही एक चांगली दिशा मिळू शकेल असं मला सुचवायचं. उरला प्रश्न बार काउन्सिलच्या निमित्तानं आमची जी लांबलेली निवडणुकीची प्रक्रिया होती त्याचा शेवटी निकाल लागला. तो निकाल लागला आपल्या सगळ्यांच्या जे काही आपण मत दिलेलं होतं, कुणी पहिलं दिलं, कुणी दुसरं दिलं, कुणी तिसरं दिलं, 5वं, 7वं, 10वं, 25वं, जो काही प्रेफरन्स होता त्या प्रेफरन्सचा मला उपयोग झाला. त्यावर पहिलं एका वाक्यात म्हटलं पाहिजे, धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या मतांमुळं मी इथपर्यंत जाऊन पोचलो, त्यामुळं थँक्यू व्हेरी मच. पण हे इथं संपणार नाही, कारण जसं आता सगळ्या या वक्त्यांनी अपेक्षा व्यक्त केली त्याच्याबद्दल सांगणं आवश्यक आहे. बार काउन्सिलच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्ही गार्डियन मेंबर म्हणून प्रत्येकाला काही एक किंवा दोन जिल्ह्यांची जबाबदारी देत असतो. नगरसाठी मी गार्डियन मेंबर असावं असं मी इच्छा व्यक्त केलेली आहे बार काउन्सिलच्या फुल हाऊसमध्ये. त्याच्याबरोबरीनं अन्य अजून दोन लोकांनी मला अहमदनगर जिल्ह्याचं गार्डियन मेंबर व्हायचं आहे असं फुल हाऊसमध्ये सांगितलेलं. माननीय अध्यक्ष अविनाश भिडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ते या बाबतीमध्ये लवकरच निर्णय घेतील आणि कोण आपल्याकडे पालकमंत्री म्हणून असेल, पालक सदस्य असेल ते जाहीर होईल. मी नगरचा गार्डियन मेंबर बनो अथवा न बनो पण मी आपल्या सगळ्यांसाठी नक्की उपलब्ध आहे. आणि हे भाग्याची गोष्ट आहे की आपण ज्या ठिकाणी शिकतो त्या शाळेने आपल्या एवढा मोठा सन्मान करावा. तर एक असा आलं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि माझा मित्र आहे याचा मला एक अभिमान आहे. मागे सुद्धा आपण एकदा मेहसर पण होते, आपण त्या आठरी पटेल साहेब आपण महिंद्रा हॉटेलमध्ये पण आपण एकदा छोटी मीटिंग आपण केलेली होती. तर त्याचा एक खूप महाराष्ट्रामध्ये झाली, विशेष म्हणजे सेकंड टर्म आहे ही, त्याची सेकंड टर्म आहे ही बार काउन्सिलची. आणि आपल्या दुर्दैवाने आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं नाहीये, परंतु सगळं सांगायचं म्हणजे आपल्या प्रतिनिधी शिवाजींनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, काही काळजी करायचं कारण नाही. आताच टकले सरांचा विषय होता, आपल्या बिल्डीत राहिला होते टकले सर, त्यांचे काम हे म्हटलं ते पहिलं तो असं विचार नाही करायचं, पहिलं भेटत नाही तर त्याचं म्हणजे काय असेल ते म्हणून आता असं काही समजायचं काही नाही. आत्ताचं माणूस आहे आम्ही सर्व सिन्सिअर होतो, म्हणजे मला सरांना असं म्हणायचं फक्त 4-5 जण सिन्सिअर होते, बाकीच्या सिन्सिअर नाही का? हा एक वाघा आहे तसं म्हणू नका, सिन्सिअर विद्यार्थी सगळेच असतात, जो तो ज्याच्या त्याच्या कर्तृत्व आणि मोठा होतो. मी प्रथमत धरंदर सर मित्र माझे अध्यक्षाने भूषण जे आहे त्यांचं खूप व्यक्तिरित्या आभार मानतो. आभार मानण्याचं कारण असं की त्यांनी आपल्या बालमित्राची आपल्या नगरच्या कॉलेज मित्राची आठवण ठेवून त्यांना पेलजी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी बारचे प्रथम आभार मानतो. खरंच बऱ्याच वेळा काही नवीन काही घडल्यानंतर आपण बोलवतो आणि सत्कार करतो आणि आपले मित्र विसरतो, परंतु आपल्या अहमदनगर शहराची जी परंपरा आहे बारची ती आपण परंपरा खंडित न होऊ देता आपण परत आपल्या जुन्या मित्राला ह्या ठिकाणी बोलवलं. यावेळी जिल्हा न्यायालयातील वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचप्रमाणे आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे
पाटील साहेब, तसेच उपस्थित सर्व सामान्य सदस्य, आज आपण या ठिकाणी आपल्या बाळचेच मित्र म्हणले तरी चालेल उदयजी वारुंजीकर साहेब यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे नुकतेच त्यांनी सदस्यत्व चांगल्या मतांनी मतदान घेऊन स्वीकारलेलं आहे. ते बार कौन्सिल महाराष्ट्र सदस्य झाले आहे. त्याचप्रमाणे ते पूर्वीपासून म्हणजे कॉलेजला ते आपल्याकडे अहमदनगर लॉ कॉलेजला होते तेव्हापासून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत होतो. आणि त्याचाच एक परिपाक किंवा त्याचा एक भाग म्हणजे त्यांनी नुकतीच डॉक्टरेट मिळवलेली आहे. अजूनही त्यांचं विद्यार्थी पण जागृत आहे. अजूनही त्यांचा अभ्यास चालू आहे यावर निश्चित होत आहे. साहेबांची ही दुसरी टर्म की दुसऱ्यांदा ते बार कौन्सिलमध्ये निवडून गेलेले आहेत. यापूर्वी नगरला लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही बरोबरच होतो. तेव्हापासून जसं विद्यार्थी दशा काय असते किंवा विद्यार्थी कुठपर्यंत राहायचं असतं, अगदी कालचं त्यांचं भाषण मुंबईच्या त्यांच्या बारमधलं जर भाषण आपण कालचं बघितलं तर त्यांनी बऱ्याचशा वकिलांना असं सांगितलं की बा तुम्ही पण अजून विद्यार्थी, आपण काय शिकलं पाहिजे, आपण PhD केली पाहिजे, आपण LLM केलं पाहिजे, आपण असं बऱ्याचशा काही गोष्टी केल्या पाहिजे. काल त्यांचा मुंबईला ज्यावेळेस काल परवा सत्कार झाला त्यांच्या बारच्या वतीनं त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. वास्तविक आता वकिली व्यवसायात आपण एकदा LLB पास केल्यानंतर आपण एकदा व्यवसायात लागलो की त्यानंतर आपल्याकडून LLM राहतं. PhD तर लांबचा भाग आहे, PhD तर राहतच नाही. तर मला असं वाटतं की आपल्याकडे फक्त आता PhD केलेल्यापैकी म्हणजे आपल्या बारमध्ये बारचे सदस्य असणारे फक्त डॉक्टर बाळ गोठे एवढेच एक PhD आहेत. बाकी अजून काही कोणी PhD केलेली नाही. काय लोक करत आहेत आणि तसं पत्रकारितेमध्ये मला वाटतं आता गणेश पण करायला लागलाय काहीतरी. मला वाटतं आता LLM तो पण LLM झालाय आणि आता तो पण PhD मागे लागलेला आहे. उदयचा सत्कार इथं होणं हे गरजेचं आहे. हे खरंच चांगलं वाटतं की आज आपल्या बारचा माणूस आपल्यामध्ये आलेला आहे, त्याचा सत्कार इथं झालेला आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजचे आपले सत्कार मोठे ॲडव्होकेट उदय वारुंजीकर साहेब की ज्यांनी आता महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्यत्व मिळालेले आहे. तसेच त्यांनी PhD केलेली आहे. त्याबद्दल ते भारतीय विद्यार्थीला मान्यवर सदर कार्यक्रमास आले. तसेच त्यांनी आपल्याबद्दल मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे भारतीय हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच लोककाव्य म्हणून आपल्या जिल्हा सरकार सतीश पाटील साहेब हे उपस्थित, त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे ॲडव्होकेट सुभाष भोसले हे देखील सदर कार्यक्रमात उपस्थित, त्यांचे देखील आभार मानतो. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.